10-15 हजार रुपये बी आता सध्या सीझनला आरामशीर पडतात, आणि ऑफ सीझनला पडतात 4-5 हजार रुपये. ती खरी म्हणलं तर ती ATM मशीनच आहे, वरून टाकायचं आणि खालून ATM सारखे पैसे काढायचे. आज खूप बँक बॅलन्स बी आहे. मशीन आणल्या चालू केली दुसऱ्याच दिवशी, आणि उद्घाटन 5 दिवसानं केलं आम्ही. आधी 10 हजार रुपये कमवले, नंतर उद्घाटन केलं. आणि आता तुम्हाला सांगतो, आता पैसा आल्यामुळं आपल्यापाशी जे आपल्यावर संकट होतं तेव्हा कोणी जवळ नव्हतं, आणि त्यावेळेस यार पैसे मागील म्हणून लांबून जायचे. तर आता काय म्हणायत, पैसे पिसे लागतात का म्हणायत आता? म्हणजे आपली परिस्थिती चांगली झाल्याच्यानंतर खूप माणसं आपल्याजवळ येतात की पैसे लागतात का. पैसा असल्यावर तर कोणी पैसे देईल, पैसा नसताना पैसे देणारा माणूस खरा माणूस असतो. मित्रांनो, आज आपण हिंगोली जिल्ह्यातील मदन वाघमारे यांची यशोगाथा पाहणार आहोत, ज्यांनी मोठ्या जिद्दीनं व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधली आहे. सध्या त्यांची वार्षिक कमाई 25 लाखांहून अधिक आहे. कधी काळी कर्जबाजारी असणाऱ्या वाघमारे यांनी आपली आर्थिक प्रगती कशी साधली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मदन वाघमारे घरच्या शेतीवर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत, मात्र शेतीतून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नात घरखर्च भागत नव्हता. त्यातच घरातील सदस्यांच्या आजारपणात वाघमारे यांना 10 लाखांचा खर्च करावा लागला, त्यामुळं त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. हे कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न त्यानंतर त्यांच्या समोर उभा राहिला. शेतीतून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नातून कर्ज फिटणार नाही याची जाणीव झाल्यानं शेवटी बऱ्याच विचारांती वाघमारे यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. माणूस हतबल झाल्याच्या नंतर जे आत्महत्याकडे वळतात माणसं, त्या पद्धतीचे आमचं काम झालेलं होतं सध्या. मग हा केलं की बाबा शेतीला आता शेतीवर काय एवढा कर्ज देणं होत नाही आणि काहीच होणार नाही, त्याच्यामुळं आपण काहीतरी साईड बिझनेस केला पाहिजे. त्याच्यामुळे विचार केला की बाबा आता काहीतरी पर्याय म्हणून काहीतरी आपल्याला साईड बिझनेस करायचा, कारण लोकांचं खूप देणं होतं. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाघमारे यांनी वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांना कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर वाघमारे यांनी यासाठी लागणाऱ्या मशिनरी पाहण्यास सुरुवात केली. विविध ठिकाणी मशिनरींची पाहणी केल्यानंतर वाघमारे यांनी लातूर येथील भारत ऍग्रीटेक यांच्याकडून मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मी गुजरातमध्ये जाऊन आलो, गुजरातमध्ये सुद्धा बोल्टाची मशीन बघितली आणि दुसऱ्या पण मशीन बघितल्या, मात्र त्याची क्वालिटी जराशी वेगळी वाटली मला, नाजूक वाटल्यामुळं मी तिथं काही निर्णय केला नाही फायनल. नंतर मग आल्याच्या नंतर मग कळालं की यूट्यूबला बघितलं मी की लातूरमध्ये तर भारत ॲग्रीटेक तेलाची मशीनीचे तिथं MIDC मध्ये असल्यामुळं मी तिथं गेलो. तिथं गेल्याच्या नंतर बघितल्याच्या नंतर रेट तिथं मात्र जास्त वाटला मला, माझा क्वालिटीमध्ये जमीन आसमानचा फरक होता. त्याच्यामुळं मित्राला विचारलं बाबा तिकडं मशीन स्वस्त आहे आणि आपल्याला लातूरला महाग पडायली. मग खूप विचार केला, मित्र म्हणले जाऊ द्या आम्ही पैसे देतो. जे बाळू पाटील आहेत त्याने म्हणले खूप हिंमत दिली की म्हणले काय लागेल ते आम्ही पाहू. चल म्हणले सांगा. मी ते स्वतःसुद्धा आले लातूरला आणि बघितली. मग नाही म्हणले आपण हीच घ्यायची मशीन, चला जाऊ द्या म्हणले, काय होईल ते बघून घेऊ. मशीन खरेदी केल्यानंतर मदन वाघमारे यांनी तात्काळ मशीन बसवून तेल गाळप करण्यास सुरुवात केली. पहिली कमाई हाती आल्यानंतर व्यवसायाचं उद्घाटन केलं. तिथून आल्याच्या नंतर मशीन आणल्या चालू केली दुसऱ्याच दिवशी, आणि उद्घाटन 5 दिवसानं केलं आम्ही. आधी 10 हजार रुपये कमवले, नंतर उद्घाटन केलं. नाही सत्य परिस्थिती आहे, कारण माणसं काय करतात, आधी उद्घाटन करतात आणि नंतर पैसे कमवतात. आम्ही आधी पैसे कमवले मग उद्घाटन केलं. मदन वाघमारे सध्या मशीन मधून करडई, भुईमूग, सूर्यफूल अशा विविध प्रकारच्या तेलबियांचं गाळप करून देतात. तेलबियांच्या हंगामात दिवसाला 1000 ते 1500 किलो तेलबियांचं गाळप केलं जातं, तर ऑफ सीझनमध्ये दिवसाला 400 ते 500 किलो तेलबियांचं गाळप करून देतात. यातून त्यांना वर्षाकाठी तब्बल 25 लाखांपेक्षा अधिक कमाई होते. सीझनमध्ये तर तुम्हाला सांगतो 10-12-15 क्विंटल, हे ऑफ सीझनमध्ये 3-4 क्विंटल 5 क्विंटल पसरू येते. 10-15 हजार रुपये बी आता सध्या सीझनला आरामशीर पडतात, कारण ऑफ सीझनला पडतात 4-5 हजार रुपये. सध्या तर ते खूप पैशाचा काही ताणच येईना आम्हाला, आम्हाला तर टेन्शनच कमी झालं आमचं. मिळालेल्या पैशातून वाघमारे यांनी आपलं सर्व कर्ज फेडलं असून सध्या तेच मित्रांना गरजेला पैसे पुरवतात. तसंच त्यांचा बँक बॅलन्स देखील चांगला वाढल्याचं ते आवर्जून सांगतात.
कारण त्या मशीनपासून नंतर खूप फायदा झाला. सगळ्या मित्राचेसुद्धा पैसे दिले आम्ही आणि घरचंसुद्धा टेन्शन कमी केलं. पाहुण्याचे पैसे दिले, कोरोनातले पैसेसुद्धा आम्ही फेडले. आज खूप बँक बॅलन्स बी आहे. मदन वाघमारे यांनी ऑइल मिल खरेदी करतेवेळी अनेक ठिकाणांना भेटी देऊन विविध प्रकारच्या ऑइल मिलची माहिती घेतली होती. दरम्यान त्यांना लातूर येथील भारत ॲग्रीटेक यांच्याकडील कोल्ड प्रेस ऑइल मिल चांगली वाटली. सोबतच भारत ॲग्रीटेक यांच्याकडून व्यवसायासाठी केलं जाणारं मार्गदर्शन, व्यवसाय वृद्धीसाठी मार्केटिंगचं ज्ञान आणि तांत्रिक बाबींची माहिती, यामुळेच त्यांनी भारत ॲग्रीटेक यांच्याकडून मशीन खरेदी केल्याचं ते सांगतात. आम्ही मशीन घेतल्याच्या नंतर भारत ॲग्रीटेक याने खूप सहकार्य केलं किंवा मार्गदर्शन दिलं की बाबा तेल कुठे विकायचं, काय करायचं, काढायचं काय भाव घ्यायचं काय नाही, आणि बरीच जनरल माहिती दिली की बाबा आपल्याकडं गिराईक कसं वळवायचं. त्याच्यामुळं आम्हाला खूप फायदा बी झाला ना, कारण तेल थंड, त्याच्यामुळं गिराईक खूप त्याच्या मार्गदर्शनाखाली खूप आम्हाला फायदा झाला. आणि ती मशीन म्हणजे नंबर एक आहे. तिचा बघा, टेन्शनची मशीन आहे ती. टेन्शनच नाही त्या मशीनला, बिघडायचं टेन्शन नाही, एक रुपया मेंटेनन्स नाही, काहीच नाही. फक्त जरासं चलवायचा, 2 दिवस शिकलं की बस ती मशीन संपवायची. मदन वाघमारे कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसायातून महिन्याला किमान 2 लाखांची कमाई करतात. त्यामुळं त्यांची वार्षिक कमाई मोठ्या मोठ्या शहरात नोकरीसाठी धावणाऱ्या तरुणांपेक्षा नक्कीच चांगली आहे. म्हणूनच वाघमारे यांनी मिळवलेलं यश नव्यानं व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्हालाही जर अशाच प्रकारचा एखादा व्यवसाय करायचा असल्यास 730-461-0909 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. अधिक माहितीसाठी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.